पुणे जिल्ह्यात चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी चुरशीचं मतदान सांगली जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झालंय दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात चोपन्न टक्के हे मतदान झालं घटना घडलेली नाही किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरू होता मिरळ शिराळा आणि तासगाव या तीन तालुक्यात गाव कारभारी निवडण्यासाठी मोठी चुरस दिसून आली जिल्ह्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींपैकी तेरा ग्रामपंचायतींचे सरपंच हे बिनविरोध झाले तसेच दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या उर्वरित चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी दोनशे अठरा तर सदस्यपदांसाठी सहाशे त्रेसष्ट जागांसाठी एक हजार पाचशे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरुद्ध भाजप अशी रंगत रंगलेली होती काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने आले तर मिरज तालुक्यातील हरिपूर नांद्रे जानराववाडी कवटेमंकाळ तालुक्यातील ढालगाव मळणगाव कोकळे दुधेभावी ढोलेवाडी देशिंग तसेच पल्लूस तालुक्यातील कुंडल आणि आमनापूर या संवेदनशील ग्रामपंचायतीत मतदानावेळी मोठी चुरस होती उद्या सोमवारी कारभारी कोण याचा फैसला होणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली